नमस्कार, मी सीतांजली। आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला पापड। तर खायला खूप टेस्टी लागतो आणि खरंच खूप छान लागतो, नक्की बनवून बघा। माझ्या मुलांना तो खूपच आवडला बनवला तर। तर चला आपण आता बनवूया मसाला पापड। पण त्याआधी नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूची बेल पण प्रेस करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तर मसाला पापड बनवण्यासाठी इथे मी दोन पापड घेतलेले आहेत आणि हे पापड आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती। इथे मी बारीक शेव घेतले, तिला झिरो शेव म्हणतात। चाट मसाला, टॅमॅटो घेतल्या बारीक चिरून, कांदा घेतला एकदम बारीक चिरून, कोथिंबीर आहे, दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि आपल्याला सुकी मसाला मिरची पावडर पण लागणार आहे। तर पापड बघा, असा तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पापड हा वाकडा तुकडा भाजलेला पाहिजे, नको आपल्याला, सरळ पाहिजे। बघा अशा पद्धतीने मी पापड भाजून घेतलं आहे, तसे हे दोन पापड मी भाजून घेतलेले आहे। आता या पापडावरती आपल्याला कांदे आहेत बारीक चिरलेले, हे टाकून घ्यायचे आहेत। सगळीकडनं थोडे थोडे कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि मीठ हे आपल्याला शेवटी टाकायचं आहे, कारण मग कांद्याला आणि टॅमॅटोला पाणी सुटतं। तर अशा पद्धतीने मी कांदा आणि टॅमॅटो टाकून घेतले। बघा आता यावर हिरवी मिरची आहे, ही पण टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता यावर आपण थोडासा चाट मसाला टाकायचा आहे, लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि नंतरवरनं थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता परत मी कोथिंबीरची टाकलेली आहे आणि साधं मीठ पण आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, चाट मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून। तर अशा पद्धतीने हा मसाला पापड आपल्याला व्यवस्थित कांदा टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा मी कोथिंबीर आणि बारीक शेव, जे झिरो शेव म्हणतात, ही पण अशी सगळीकडनं भोपरवून घ्यायची आहे पापडावरती। तर पाहू शकता आपला मसाला पापड हा तयार आहे। खायलाही खूप टेस्टी लागतो, पण पटकन खायचं आहे कारण यामध्ये आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मग पापड हे नरम होतात। पण आम्ही खाल्ले, मुलांनी खूप छान लागले आणि मलाही खूप आवडल्या आणि माझ्या राहुलने सांगितलं मम्मी परत बनव। तर तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। धन्यवाद, परत भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये। बाय।